आपण सुरू करू शकतो का? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा शेती मित्र आकाश चव्हाण. आज आपण खेतीबाडी लाईव्ह मध्ये आज आपण जो शेतमाल आहे तर शेतमाल निर्याती या विषयावर चर्चा करणार आहोत. तर या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अश्विनी मॅडम. डॉक्टर अश्विनी मॅडम ज्या आहेत तर या बऱ्याच वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि यांनी बऱ्याचशा ज्या एक्सपोर्टसाठी ज्या गोष्टी असतात तर त्याच्यावर यांनी काम केलेलं आहे. तर चला तर मग आपण जाणून घेऊया अश्विनी मॅडमकडून निर्यातक्षम कृषी माल कसा उत्पादित करायचा आणि त्यासाठी निर्यातीसाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात. नमस्कार अश्विनी मॅडम. नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो. अश्विनी मॅडम, जसं की आता तुम्ही आपण निर्यातक्षम शेतीमालाविषयी नियोजन शेतीमालाविषयी कसं नियोजन करायचं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण शेतीमालाबद्दल जे निर्यातक्षम शेतीमाल आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलत असताना थोडीशी आम्हाला ओळख सांगा की कधी सुरुवात झाली निर्यात करायला आणि भारतातून कुठल्या प्रकारची निर्यात केली जाते त्याबद्दल थोडी माहिती दिली तर बरं होईल. नक्कीच. शेतकरी बांधवांनो, आजचा विषय आपला आपण मालाच्या म्हणजे आपण जे उगवतोय किंवा जे आपण उत्पादन घेतोय आपल्या शेतामधून त्याचं योग्य प्रमाणे आपल्याला मिळकत मिळणे खूप गरजेचं आहे. आपण कष्टाने शेताची सुरुवातीपासून निगा राखतो, चांगले उत्पादन दर्जाचे मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्याला ते बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून द्यायचे असतात ते मग अंतर्गत असू या बाह्य अंतर्गत आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागतं. तर आजचा आपला विषय की आपले उत्पादन आपण जर जागतिक लेवलवर किंवा जागतिक बाजारात जर पाठवू शकतो तर त्यालाच आपण असं निर्यात म्हणतो. एका देशातून जेव्हा आपला उत्पादन झालेला माल दुसऱ्या देशात पाठवतो त्याला जसं आपण निर्यात म्हणतो, त्या मालासाठी आपल्याला कशा प्रकारचे उत्पादन घेतले पाहिजे, कुठल्या कुठल्या संस्था याच्याशी निगडत आहे, शासन आपल्याला कुठल्या प्रकारे ह्यामध्ये मदत करतं, ह्याबाबत आपण माहिती आजच्या या सेशनमध्ये जाणून घेणार आहोत. तर सरांनी जर सुरुवातीला सांगितलं की आपल्याला काही गोष्टींची माहिती असणे खूप गरजेचे आहे तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जागतिक स्तरावर बालांची देवाणघेवाण करण्याची सुरुवात जी झाली ती 1995 मध्ये झाली. आज जगाच्या स्तरावर वेगवेगळ्या मालांची देवाणघेवाण होते पण कृषी मालासाठी आपल्याला काही विशिष्ट गोष्टींची गरज असते आणि त्यामध्ये काही नियमावली आहेत, काही रूल्स आहेत, ते आपल्याला सगळ्यांना ते फॉलो करावे लागतात, अवलंबावे लागतात. आता जागतिक बाजारपेठेसाठी कृषी माल हा खुला करण्यात आला आणि काय झालं, निर्यातीसाठी वेगवेगळ्या संधी ह्या निर्माण झाल्या. मग आपण कुठल्या देशांमध्ये या पाठवू शकतो ते आपल्याला ठराविक माहीत असावेत, त्याचबरोबर कुठल्या पिकांसाठी ते आपण पाठवू शकतो. तर प्रत्येक जिल्हास्तरीय किंवा प्रत्येक राज्यामध्ये शासन त्यामध्ये आपल्याला मदत करतं. मग त्याकरिता आपल्याला ज्या मालाची किंवा ज्या पिकाची आपल्याला निर्यात करायची आहे त्याची नोंदणी करणे खूप गरजेचे असते आणि मग कृषी विभागातर्फे आपल्या सगळ्यांनाच माहिती की कृषी विभाग हे प्रत्येक स्तरावर आहे, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर कृषी सहायक असतात, कृषी अधिकारी असतात, ते वेगवेगळ्या मार्फत आपण त्यांच्याशी संपर्क साधून ह्या सगळ्या प्रोसेसचा अवलंब करू शकतो. तर त्यामध्ये कशा प्रकारे आपण सहभागी व्हायचं हे आपण इथे सांगणार आहोत. तर या पद्धतीने सर ह्याची जी सुरुवात आहे ती 1995 म्हणजे बऱ्याच वर्षापासून झाली पण मागील 4-5 वर्षामध्ये ऑनलाईन प्रणालीचा खूप जास्त वापर करण्यात येत आहे. आपेडा जी संस्था आहे की जी आजच्या या ऑनलाईन क्षेत्रामध्ये किंवा व्यापारी संघटनेमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात मदत करते, त्या संस्थेचं नाव आहे आपेडा. ती आपल्याला आपल्या मालांची निर्यात करण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत करते किंवा त्यांच्या या संस्थेमार्फतच आपण आपल्या मालांची निर्यात करू शकतो. मॅडम, जसं की तुम्ही सांगितलं आता मालाची निर्यात जागतिक व्यापार म्हणजे कधी सुरुवात झाली, त्याचबरोबर याच्यामध्ये भारतातून कुठल्या प्रकारचा माल निर्यात केला जातो जास्त करून, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. नक्कीच. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रात असू द्या या भारतात खूप विविध प्रकारची पिके आपण निर्माण करतो किंवा त्यांचं उत्पादन घेतो पण सध्यासाठी काही ठराविक म्हणता येणार नाही पण बरीचशी अशी पिके आहेत ज्यांचे आपण निर्यात करू शकतो. पण आत्ताचा हा आलेख बघितला आपण जो आपल्याला आपेडाच्या साईटवर अवेलेबल करून देण्यात आला आहे की यावरून आपण अंदाज घेऊ शकतो की कुठल्या पिकांना जास्त
मागणी आहे भारतातून निर्यातीसाठी. आता इथं बघितलं तर आपल्याला ह्या आलेखावरून असं कळेल की हा आपल्या आत्ताच मागील वर्षीचा म्हणजे 2019-20 हा आलेख आहे. त्यानुसार आपण सांगू शकतो की द्राक्ष या पिकाचं 26% म्हणजे एकूण जे पिकं निर्यात होतात त्याच्यामध्ये भारताचा सहभाग हा द्राक्ष पिकासाठी 26% आहे. तर तसंच पाहिलं तर आपण कांदा या पिकाला सुद्धा खूप जास्त प्रमाणात मागणी आहे. आपण पाहतो की वेगवेगळ्या स्तरावर कांदा हा दोन्ही सीझन मध्ये दोन्ही हंगामात घेतला जातो. आपण जर त्याचं योग्य उत्पादन घेतलं तर आपला कांदा आपण हा नक्कीच निर्यात करू शकतो. मग त्याप्रमाणे आपण पाहतोय की मागणी सुद्धा खूप जास्त प्रमाणात आहे. मग कांद्याला 28% मागणी आहे. आंबा, केळी, डाळिंब अशा फळ पिकांना सुद्धा मागणी आहे. पण त्याचबरोबर दिवसेंदिवस भाजीपाला पिकांना सुद्धा खूप जास्त मागणी वाढत आहे आणि त्यांची टक्केवारी वाढत आहे. सध्या आपण सांगायला गेलं तर मिरची आहे, त्याच्यानंतर वांगे आहे, टमाटे, भेंडी अशा फळ पिकांना आपल्या देशातून बाहेरच्या देशाकरता निर्यातीसाठी खूप जास्त प्रमाणात वाव आहे. आणि ह्या आलेखावरून आपण सांगतोय की हा आपण याचा नक्कीच उपयोग घेऊ शकतो. निश्चितच मॅडम, ही जी माहिती आहे शेतकऱ्यांना नक्कीच याचा फायदा होईल. मला याच्यामध्ये विचारायचं आहे मॅडम, हे तुम्ही सांगितलं भारतातून निर्यात होणाऱ्या जे काही आपला शेतीमाल आहे फळे किंवा भाजीपाला, तर हे झालं भारतातून, पण आपल्या महाराष्ट्रातून पण बऱ्यापैकी जो माल आहे शेतीमाल आहे तो निर्यात होत असतो, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगावी. आणि त्याचबरोबर याच्यात मध्ये जो माल जो आहे तो जो निर्यात होतो तो कुठल्या कुठल्या देशांमध्ये होतो त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. चांगला प्रश्न आहे सर. हा जो आलेख आहे हा आलेखावरून आपल्याला आपल्या पूर्ण देशाचा एक आपण म्हणू शकतो आलेख मिळतोय. पण आपण जर आपल्या भागातून विचार करायचा असेल की मी कुठल्या पिकाचं उत्पादन घेऊ, चांगल्या प्रतीचं घेऊ की जे मला निर्यात करताय, हे आपल्याला माहीत असणार. आपल्याला ह्या गोष्टींची माहिती ह्याच्याकरिता घ्यायची आहे की बाजारपेठा कुठल्या आणि कशा प्रकारच्या अवेलेबल आहेत, कुठल्या पिकास मागणी आहे. तर इथल्या आपल्याला ही जी माहिती मी इथं सांगू इच्छितो कारण आपल्याला अंदाजा घ्यायचा आहे. तर महाराष्ट्रातून फक्त म्हणजे जो काही देशातून टोटल निर्यात होते, एकूण जी निर्यात होते त्यातला महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे. इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त द्राक्ष 90% हे महाराष्ट्रातूनच भारतातून आयात होतात, सॉरी निर्यात होतात आणि ते बाहेरच्या देशात पाठवले जातात. त्या खालोखाल डाळिंब पिकाचा आहे, आंबा पीक आहे, कांदा 63% आहे. तर ही टक्केवारी एकूण भारताच्या महाराष्ट्राच्या सहभागाची आहे. आता ठीक आहे, आपण महाराष्ट्रातून सांगतोय भारतातून आहे खूप जास्त प्रमाणात, पण कुठले देश यासाठी मागणी करतायत ह्याची पण आपल्याला थोडीफार माहिती असणे गरजेचं आहे. तर आपण जी कृषी मालाची निर्यात करतो ते आपण सहज कुठल्याही देशांना नाही करू शकत. ज्या देशातून मागणी आहे त्यांनी काही जे आपल्याला नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत त्याच्या खालीच आपल्याला उत्पादन घेऊन त्यांची निर्यात करावी लागते. तर इथं सांगितल्याप्रमाणे सर मुख्य करून बांगलादेश किंवा जे इंडोनेशिया सारखे दक्षिण पूर्व एशियाचे देश आहेत ते जवळपास 30% आयात करून घेतात आपल्या भारत देशातून महाराष्ट्रातून. त्यानंतर सौदी अरेबिया, कुवेत, युएई इथे पण आपण द्राक्ष, डाळिंब या पिकांची निर्यात करतो आणि उत्तर अमेरिका, आफ्रिका या देशामध्ये सुद्धा आपण निर्यात करतो. पिकांची निर्यात ही तीच असते पण त्यांचे जे येणारे आपण म्हणू शकतो त्यांची रिक्वायरमेंट म्हणजे त्यांना काय नेमकं आवश्यकता आहे, पीक कशा प्रकारचं हवे आहे, त्याची गुणवत्ता कशी हवे, ह्या गोष्टीवरून ह्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपण आपले पीक जे आहेत विविध ते निर्यात करू शकतो. तर महाराष्ट्राचा ह्याच्यामध्ये खूप जास्त वाटा आहे. आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवासाठी इथं खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे की ते जास्तीत जास्त ह्यातून आपल्याला म्हणू शकतो की आपण परकीय चलन मिळवू शकतो. निश्चितच, अगदी खूप छान माहिती देत आहे मॅडम तुम्ही. तर मॅडम मला विचारायचं होतं की याच्यामध्ये महाराष्ट्रातून जर तुम्ही सांगितलं की द्राक्ष, आंबा, डाळिंब, केळी, कांदा यासारखी पिकं मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केली जातात, तर याच्यामध्ये असे काही महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत का की तिथे जास्त प्रमाणामधून मालाची निर्यात होते आणि त्याचबरोबर तिथे काय असे सुविधा केंद्र आहेत का की ज्याच्याकडून शेतकऱ्यांना निर्यातीसाठी मदत मिळते शासनाकडून? नक्की सर, आपण भारताचं पाहिलं त्यानंतर महाराष्ट्र राज्यावर आलो आणि नक्कीच आपल्याला आपल्या जवळची फार गरज असते की माहित असावं की माझ्या जवळचं ठिकाण कुठलं आहे, तिथं कुठली पिकं होतात आणि मी त्याची निर्यात करू शकते. तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पिकांचे नावं तर आपल्याला तर कळाली आहेत की आपण शक्यतो कुठल्या पिकांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यानुसार डाळिंब, केळी आणि आंब्यामध्ये हापूस आणि केसर या दोन्ही पिकं आहेत आणि ह्याच्यामध्ये समाविष्ट जिल्हे म्हणण्यापेक्षा म्हणजे जिथं जास्त उत्पादन, जिथे जास्त पिकाखाली क्षेत्र आहे तिथून निर्यातीस मोठा वाव आहे अशा जिल्ह्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी निर्यातीसाठी निर्यातक्षम माल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा आहेत.
जसं की मी सांगते की पॅकिंग हाऊसेस असतात किंवा स्टोअर हाऊसेस असतात, मग त्या त्या जिल्ह्यात जर आपल्या जिल्ह्यामध्ये आंबा हा पिकवला जातोय तर आंब्यासाठी तशी शीतगृह साठवणीचे क्षेत्र तयार केले जातात त्या त्या जिल्ह्यासाठी, आणि मग शेतकरी तिथं आपलं उत्पादन देऊन त्या आपल्या पिकास निर्यातीसाठी तयार करू शकतो. मग जसं सांगायचं झालं की आंबा केसर आहे तर तो आपण औरंगाबाद, बीड, जालना आणि लातूर अशा ठिकाणी ह्याची जिल्हे आहेत की जिथं करून आपण हे निर्यात करू शकतो. इथं मी सांगू इच्छिते की आत्ताच आपल्या या वर्षी ह्या कोविडच्या पिरियडमध्ये औरंगाबाद आणि पुणे या दोन्ही ठिकाणाहून म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मिरची आणि कांदा ह्या पिकांची आपण बाहेरच्या सौदी अरेबिया सारख्या देशामध्ये निर्यात केलेली आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात जे काही जिल्हे आहेत तिथे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथं जी जिल्ह्यांची नोंद केलेली आहे तो पूर्ण महाराष्ट्र आपला त्यामध्ये कव्हर होतोय. आपल्याला फक्त कुठल्या पिकास जास्त प्राधान्य द्यायचं आहे ते बघायचंय. केळीसाठी गेलो तर आपण नक्की जुळे जळगाव धुळे अशा जिल्ह्यांमध्ये तिथे आपल्याला जास्त वाव आहे. निश्चितच मॅडम. आता इथे अजून एक याच्यामध्ये आम्हाला हो मॅडम तुम्ही सुविधा केंद्राबद्दल सांगत होते, बोला मला. हा तर इथे सांगायचं झालं तर जसं आपण सांगितलं की जिल्हेनिहाय तर आहेतच पण त्याचबरोबर काही कृषी पणन महामंडळ जे असतं किंवा महाराष्ट्र कृषी शासनाचं केंद्रीय शासन वेगवेगळ्या स्तरावर काम करतं तर महाराष्ट्रातले जे काही मंडळ आहेत तिथं ठराविक कृषी अधिकारी असतात, त्यांना नोंदणी अधिकारी म्हणून सुद्धा नोंदवलं जातं. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये आपल्याला ते मदत करतात. आपण आपला माल काढलाय तो आपल्याला कुठे नोंदणी करायचा आहे, तो पाठवायचा कसा, त्याची काय आवश्यकता आहे, हे सगळं आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण आपल्या मालाची योग्य वेळी निर्यात करणं फार गरजेचं आहे. मग त्यासाठी सुविधा केंद्र उपलब्ध आहेत. तर आंब्यासाठी आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना या ठिकाणी त्याचे सुविधा केंद्र आहेत की जे निर्यात सुविधा केंद्र आहेत. डाळिंब जे आहे डाळिंबासाठी बारामती आणि लातूर या ठिकाणी सुविधा केंद्र आहेत. कांद्यासाठी नाशिक इथं सुविधा केंद्र आहे. ह्याच्या आधी जे सांगितलं मी ते निर्यातक्षम जिल्हे होते की जिथं त्यांचं उत्पादन घेतलं जातं. आणि इथे सांगते की सुविधा केंद्र कुठली आहेत की जिथे आपण आपल्या उत्पादनाची निर्यातीसाठी लागणारी जी मदत असते किंवा जो प्रोसेस आपल्याला करायची असते तर ह्या सुविधा केंद्रामार्फत आपण तिथे करू शकतो. आणि वेगवेगळ्या सुविधा केंद्रामार्फत आपला माल हा जगाच्या पाठीवर पाठवला जातो. आणि सांगायचं झालं तर आजच्या ह्याच्यामध्ये जहाज असू द्या किंवा रोड ट्रान्सपोर्ट असू द्या, हवाई दल असू द्या, वेगवेगळ्या मार्फत आपला माल हा एका देशातून म्हणजे भारतातून वेगवेगळ्या देशात पाठवला जातो. निश्चितच मॅडम, खूप छान माहिती देत आहे तुम्ही. तर याच्यामध्ये जे काही निर्यात सुविधा केंद्र आहेत तर नक्कीच शेतकऱ्यांनी या निर्यात सुविधा केंद्राचा लाभ घेऊन आपला जो शेतमाल आहे तो निर्यातीसाठी पाठवता येऊ शकतो, तर नक्कीच याचा लाभ घ्यावा. मॅडम हे तर झालं आता निर्यात सुविधा केंद्र वगैरे आपण सगळं बघतोय, तर याचबरोबर तर शेतकरी बांधवांना तर त्यांचं पीक जर निर्यात करायचं असेल तर ते कसं करू शकतात याच्याबद्दल थोडीशी माहिती. आता हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सर. शेतकरी जर उत्पादन घेतोय पण छोट्या छोट्या गोष्टींची ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर आता एक 5-6 वर्षापूर्वी एक ऑनलाईन प्रणाली सुद्धा सुरू झाली आहे. सुरुवातीला जे आपले जिल्ह्यांनी जे कृषी विभाग असतात ऑफिस असतात त्यामार्फत शेतकरी नोंदणी करायचे, अर्जाचे फॉर्म भरायचे, मग त्यांच्या मालांची नोंदणी व्हायची आणि मग त्या अधिकाऱ्यामार्फत आपलं यायचं. पण आजच्या तारखेला आपण पाहायला गेलं तर ऑनलाईन प्रणाली अवेलेबल करून दिलेली आहे. त्यासाठी मोबाईल ऍप्लिकेशन अवेलेबल आहेत. तर अपेडा मार्फत एक फार्म रजिस्ट्रेशन म्हणून मोबाईल ऍप उपलब्ध आहे. आपण त्या मोबाईल मध्ये आपल्या विषयक माहिती, एक छोटीशी माहिती की तुमचं नाव, तुमच्या पिकाचं नाव, जिल्हा ही माहिती भरायची आहे आणि आपली नोंदणी करून घ्यायची. नोंदणी झाल्यानंतर ह्या ऍप मार्फत आपण अपेडाच्या साईटवर आपल्या नोंदणीकृत नंबर नुसार आपलं स्टेटस बघू शकतो. म्हणजे आपण आपला माल कधी निर्यात करणार आहोत, कुठल्या देशात तो निर्यात करायचा आहे, त्यासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आता इथं जर सांगितलं तर पीक आणि ऑनलाईन प्रणाली, ह्याचा अर्थ असा की प्रत्येक पिकासाठी एक सेपरेट ऑनलाईन प्रणाली आहे. म्हणजे ह्या एकत्र नाही आहेत. एका साईटवरून आपल्याला करायचं आहे पण आपल्याला आपलं पीक जाणून त्याची प्रणाली कोणती आहे बघायची. तर हे सोपं आहे. द्राक्ष आहे, द्राक्षासाठी ग्रेप नेट तयार करण्यात आली आहे. डाळिंबासाठी अनार नेट आहे. आंब्यासाठी मँगो नेट आहे. वेगवेगळ्या भाजीपाला आहे ज्याच्यामध्ये भेंडी आहे, मिरची आहे, त्याच्यासाठी व्हेज नेट. आणि संत्रा, मोसंबी आणि खाण्याची पानं जी असतात त्याला आपण बिटल नट म्हणतो,
त्याची पण प्रणाली आहे. मग समजा माझं जर पीक भेंडी आहे तर मला व्हेजनेट या प्रणालीद्वारे माझ्या पिकाची तिथे नोंदणी करायची. पण नोंदणी कधी करू शकतो त्यासाठी ठराविक पिरियड आहे. पण इथं तुम्ही बघाल त्यानुसार जर अनारनेट म्हणजे डाळिंबासाठी तुम्ही वर्षभर आणि भाजीपाला पिकासाठी संत्रा मोसंबीसाठी आणि बिटलनेट साठी वर्षभरामध्ये कधीही नोंदणी करू शकत. परंतु आपल्याला द्राक्ष आणि आंबा या पिकासाठी ठराविक वेळेतच, तर द्राक्षासाठी नोंदणी करायची तर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर ह्या पिरियड मध्ये आपल्याला नोंदणी करायची. आणि आंब्यासाठी आपल्याला 1 डिसेंबर ते 31 मार्च. ही पद्धत सोपी आहे. आपल्याला फक्त त्यांचे जे काही रूल्स किंवा ज्या मेथड्स आहे किंवा ज्या पद्धती असतात ना त्या आपल्याला वेळोवेळी फॉलो करायच्या. मग आपल्या पिकाची नोंदणी करा. ऑनलाईन नोंदणी झाल्याबरोबर तुम्हाला त्याचा मेसेज येतो. त्यानंतर जे नेमून दिलेले अधिकारी असतात ते आपल्याशी संपर्क साधतात. ते सुद्धा आपला फॉलोअप घेतात की तुम्ही पीक लागवड केलंय का, उत्पादन कशा प्रकारे घेत आहात. मग आपल्याला हे एकत्रितरित्या आपल्या मालाची ह्या पद्धतीद्वारे निर्यात करायची. तसं ही ऑनलाईन प्रणालीचा अवलंब घेऊन शेतकरी आपल्या मालाची निर्यातीसाठी सुरुवात ही करू शकतात. निश्चितच मॅडम, शासनाने खूप साऱ्या याच्यामध्ये सुविधा करून दिलेल्या आहेत की ज्याच्या करून ऑनलाइन सुद्धा शेतकरी याच्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या मालाचं निर्यातीसाठी निर्यात माल करू शकतात. त्याचबरोबर मॅडम याच्यात एक माझा प्रश्न होता की याच्यामध्ये निर्यातक्षम उत्पादन निर्मितीसाठी काय प्रणाली वापरली जाते त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. आता सगळ्यात सोपं म्हणजे जर पीक आपलं निश्चित झालं की मला ह्या पिकाची निर्यात करायची आहे, आपण नोंदणी सुद्धा केली, पण मुख्य हे भाग आहे की तुम्ही उत्पादन कशा प्रकारचं घेताय, त्याचं रजिस्ट्रेशन केलं आहे का, आपला त्याचा कोड आपल्याला मिळालेला आहे का. तर त्यामध्ये आपल्याला कृषी विभाग, मी जसं सांगितलं प्रत्येक जिल्हा स्तरावर कृषी अधिकारी नेमलेले आहेत, त्यांना नोंदणी अधिकारी म्हणतात. ते आपल्या बांधावर येतात, आपल्या शेतावर येतात, आपल्या फळे आणि भाजीपालाची नोंदणी करून घेतात, त्यांची तपासणी सुद्धा करतात. तसेच ते वेळोवेळी आपल्याला आपल्या ह्या उत्पादनाबाबत किंवा आपल्याला जे निर्यात करायचं आहे त्याच्याबाबत जनजागृती सुद्धा करून देतात. मग मुख्य म्हणजे आपण कुठले कीटकनाशक वापरले पाहिजेत. आणि ह्या सगळ्या पद्धतीमध्ये महत्वाचं आहे की तुम्ही वापर कुठल्या कीटकनाशकाचा करताय, किती प्रमाणात करतायत, त्याचं आपण टेस्टिंग करतोय का, ह्या सगळ्या गोष्टींची दखल जी आहे ती घेतली जाते कृषी विभागाकडून. आणि ती आपेडा मार्फत एक वेगवेगळ्या स्तरावर होत असते. मग ह्या सगळ्यांचा अहवाल आपल्याला निर्यातदार म्हणून आपल्याला आखणे खूप गरजेचं आहे. मग ह्या गोष्टी जो आयातदार म्हणजे जो आपला माल घेणार आहे तो आणि जो निर्यात करणार आहे निर्यातदार, या दोघांमध्ये एक करार केला जातो, त्या करारावर सँक्शन झालं जातं आणि त्यानुसार आपल्याला हा सगळा आलेख इथं ठेवावा लागतो. त्यानंतरच आपण आपला प्रोड्यूस किंवा उत्पादन जे असतं ते निर्यातीसाठी पाठवू शकतो. मग आपल्याला इथे कुठेही अडचण आली तर आपण आपेडाच्या साईट वरून तिथे एक हेल्प डेस्क म्हणून नंबर पण दिलेला असतो, त्याच्यावर आपण संपर्क साधू शकतो किंवा एखाद्या अधिकाऱ्यासोबत आपण चर्चा करून हे सोडवू शकतो. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नोंदणी करणे, कीटकनाशकांचा वापर आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकवणे, ह्यानुसार आपण ही प्रणाली पाळू शकतो. निश्चितच मॅडम, ह्या अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी जर निर्यातीसाठी प्रयत्न केले तर नक्कीच त्यांचा शेतमाल निर्यात करू शकतील ते. त्याचबरोबर मॅडम याच्यामध्ये जर निर्यातीसाठी शेतकऱ्यांना कोणत्या बाबीची काळजी घेणं गरजेचं आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा. सर, खूप महत्वाचं म्हणजे आपला माल निर्यात करायचा आहे म्हणजे प्रत्येक निर्यातदाराजवळ फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. काय आहे फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र? खूप सोपा आहे की आपल्याला माहिती आहे पीक चांगले उगवण्यासाठी किंवा उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रक्रिया त्यामध्ये मालावर कराव्या लागतात. मालावर प्रक्रिया म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा उत्पादन घेत असतो, लागवडीखाली आपलं जेव्हा क्षेत्र असतं, तेव्हा कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो पिकांमध्ये. वेगवेगळ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे त्याच्यामध्ये येणारे जे उत्पादन आहे ते खालवतं. मग अशा वेळी आपण शेतकरी बांधव त्याच्या नियोजनासाठी बुरशीनाशकाचा कीडनाशकाचा वापर करतो. पण जेव्हा ह्या वेगवेगळ्या जे देश असतात आपल्याकडून माल घेतात ना, त्यावेळेस त्यांना तो एक ठराविक पातळीपर्यंत असावा लागतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जास्त प्रमाणात जर ह्या रसायनांचा वापर झाला तर तो आपल्या हानी होत असतो, हानिकारक ठरतो. त्यामुळे एक सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं असतं की आपण एका शिफारस लेवलमध्ये एका प्रमाणित ह्याच्यातच आपले कीडनाशक बुरशीनाशक वापरलेले आहेत. मग हे त्याचं प्रमाणपत्र आपल्याला मिळतं. मग हे प्रमाणपत्र कसं घ्यायचं? तर आपण जेव्हा माल तयार करतो तो आपल्याला टेस्टिंगसाठी पाठवावा लागतो.
त्याचे सगळे डिटेल्स अवेलेबल असतात की म्हणजे टेस्टिंग कुठं करायची, कशा प्रकारे करायची, टेस्टिंग मध्ये रिपोर्ट मध्ये काय आलं पाहिजे, हा सगळा अहवाल करून हे फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट प्रमाणपत्र तयार केलं जातं. म्हणजे ज्यावेळेस हा करार होतो, जेव्हा आपण उत्पादन पाठवतो, त्यावेळेस प्रत्येक आयातदाराजवळ आपलं हे फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र पोहोचणं खूप गरजेचं आहे. मग ते इथं सांगितल्याप्रमाणे आपण अर्ज करतो, आपल्या आणि निर्यातदारामध्ये करार होतो, त्यामध्ये इनव्हॉइस तयार केलं जातं, पॅकिंगची लिस्ट असते ते सुद्धा खूप गरजेचं आहे की आपण किती माल पाठवतोय, त्यामध्ये त्याची मटेरियल कुठलं वापरताय, गुणवत्ता राखतोय की नाही, कोड दिला जातो. आयसी कोड म्हणजे इम्पोर्टर एक्सपोर्टर कोड असतो. हा प्रत्येक जो एक्सपोर्ट करणारी जी कंपनी असते किंवा संस्था असते त्यांना हा कोड त्यांच्या जवळ असणे खूप गरजेचं आहे. मग कुठल्या देशात, युरोपियन देशात पाठवतात, कॅरेबियन देशात, त्यानुसार हा कोड आपल्याला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं की गुणवत्ता ही राखणे खूप गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर मग त्या प्रत्येक निर्यातदाराला फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट किंवा प्रमाणपत्र हे मिळालं जातं. आता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र तुम्हाला मिळालंय, पण आता महत्वाचं आहे की जेव्हा तुम्ही उत्पादन घेताय त्यावेळेस सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टींची गरज आहे की आपल्याला तयार करायचं. हे सगळ्या प्रोसेस आहे, त्या सगळ्या प्रोसेस किंवा हे जो प्रोटोकॉल आहे तो आपल्याला मिळेल सुद्धा, आपण तो फॉलो पण करतो. पण शेतकऱ्यांचं मुख्य हे आहे की ते जो माल तयार करतायत ना तो कशा प्रकारे करतायत, त्यामध्ये कुठल्या गोष्टींची काळजी घेतात हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर आपण जर समजा कुठले भाजीपाला सुद्धा, द्राक्ष सुद्धा, आंबा सुद्धा ह्याची जर निर्यात करायचं ठरवतोय तर आपल्याला माहित पाहिजे की आपण शिफारस केलेल्याच औषधांचा वापर करायचा आहे. जास्तीत जास्त एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करायचा आहे की जेणेकरून रसायनांचा वापर हा कमी होईल. आपण काढणी कधी करणार आहोत, आपली अंतिम फवारणी कधी आहे, ह्याच्यातला ताळमेळ बसवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. मग काय केलं जातं, जेव्हा आपल्याला निर्यात करायचा तेव्हा काढणीच्या अगोदर आपल्याला आपले सॅम्पल हे टेस्टिंगसाठी पाठवावं लागतात उत्पादनाचे, आणि त्यानंतर मग आपला रिपोर्ट येतो. मग उर्वरित अंशाचे प्रमाण आणि उर्वरित अंश प्रमाण म्हणजेच तपासणी, म्हणजेच आपण जेव्हा पेस्टिसाइड्स किंवा केमिकल्स फवारणी करतो मग त्या आपल्या उत्पादनामध्ये त्याचा किती अंश आहे, त्याला आपण MRL असं म्हणतो. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना ही टर्म माहीत असेल. मग ती त्याच्या लॅब्स आहेत सेपरेट, तिथे त्याची तपासणी केली जाते आणि जवळपास सगळ्या एक जवळपास 150 ते 200 पेस्टिसाइडची त्या थ्रू तपासणी केली जाते. आणि सगळ्यात शेवटी ह्या सगळ्या नॉर्म्स मधून गेल्यानंतर आपल्याला हे फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र दिलं जातं. तर त्यामुळे सर आपल्याला फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र आणि आपले उत्पादन ह्या दोन्हीतला ताळमेळ बसून त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण आपले प्रोड्यूस एक्सपोर्ट करू शकतो. नक्कीच मॅडम, खूप छान माहिती तुम्ही दिलीत. तर मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की त्यांचे काही जर प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये त्यांचे प्रश्न टाकावेत, त्या प्रश्नाचं उत्तर अश्विनी मॅडम आपल्याला देतीलच. ठीक आहे मॅम, मी काही ऑनलाईन प्रश्न घेतोय. तर याच्यामध्ये आता एक प्रश्न आलेला आहे शेतकरी बांधवाचा की याच्यामध्ये एक्सपोर्ट साठी कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात की जेणेकरून आपला माल एक्सपोर्ट करता येईल आपल्याला. तर यामध्ये महत्वाचं आहे की नक्कीच आपण पीक लागवड करतो, मग एक ठराविक अंतराने कीडाचं रोगाचं प्रसरण सुरू होतं, नुकसान व्हायला तयारी होते. पण यावेळेस आपल्याला मग आपण वेगवेगळ्या फवारण्या करतो. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला जे उत्पादन करायचं आहे ना त्याला आपण रेसिड्यू फ्री करायचं. रेसिड्यू फ्री करायचे म्हणजे त्याच्यामध्ये एका विशिष्ट प्रमाणातच आपल्याला औषधांचा वापर करायचा आहे. तो वापर करताना आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची की कीड रोगांवर पण आळा बसला पाहिजे, उत्पादन पण चांगले निघाले पाहिजे. मग ह्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करायचा आणि कीड रोगांवर आळा बसण्यासाठी आपण सेंद्रिय उत्पादने असतात त्यांचा वापर करू शकतो, वेगवेगळ्या कल्चरल प्रॅक्टिसेस असतात त्यांचा वापर करायचा आहे, लेबल क्लेम असलेलेच इन्सेक्टिसाइड्स यूज करायचे आहेत, जे शिफारस केलेली आहेत पिकावर जे शिफारस केलेले असतात त्यांचा वापर करायचा आहे, आणि काढणीचं अंतर लक्षात ठेवून आपण या कीड रोगावर नियंत्रण मिळवू शकतो. निश्चितच मॅडम. आणखीन एक शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे, महेश बागल म्हणून आहेत, तर त्यांचा प्रश्न आहे की केळी निर्यातीविषयी थोडीशी माहिती द्या. केळीविषयी सांगायचं झालं तर नक्कीच केळीचे सुद्धा म्हणजे आपण कुठल्या देशामध्ये पाठवणार आहोत त्याच्यानुसार त्याचे काही नॉर्म्स आहेत. मी सांगितल्याप्रमाणे जळगाव,
नंदुरबार अशा ठिकाणी मध्ये केळीचे निराश्रम संस्था आहेत किंवा आपण म्हणू शकतो सुविधा केंद्र अवेलेबल आहेत, त्याद्वारे तुम्ही तुमच्या केळी पिकाची नोंदणी करू शकता आणि केळी पिकाची निर्यात करू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात हेच ठेवायचं की काढणीपूर्वी आपल्याला त्याची टेस्टिंग करून घ्यायची आहे, फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि त्यानंतर आपण आपला माल हा निर्यात करू शकतो त्यानुसार. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे की पॅकेजिंग तुम्ही कसं करताय, पॅकेजिंग मटेरियल लक्षात ठेवून त्याची गुणवत्ता टिकवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तो एक्सपोर्ट साठी पाठवायचा आहे. निश्चितच मॅडम. मॅडम आणखीन एक प्रश्न येतोय शेतकरी बांधवाचा, त्यामध्ये निर्यातच्या मालाची पॅकिंग आणि ग्रेडिंग करण्याचं महत्व काय असं त्यांचं विचारताय. आता पॅकेजिंगला खूप जास्त खरंच महत्व आहे. आपल्याला पण माहिती आहे आपण जेव्हा आपल्या अंतर्गत भागामध्ये माल पाठवतो तेव्हा काढणी झाल्यानंतर साठवणीपासून किंवा आपल्याला तो बाजारात उपलब्ध करून देण्यापासून आपण तो कसा साठवतो, त्याचं पॅकेजिंग कुठल्या मटेरियल मध्ये करतो महत्वाचं. आता हे जी व्हेजिटेबल्स म्हणताय किंवा भाजीपाला पीक असतात ना, त्यांची साठवण क्षमता आपण त्याला पेरिशेबल लाईफ म्हणतो ही खूप कमी आहे. मग आता ती कमी असल्यामुळे आपल्याला त्यांना विशिष्ट ह्याच्यात पॅकिंग करावं लागतंय. पॅकेजिंग मटेरियल सुद्धा प्रूफ आहे की नाही, प्रूफ म्हणजे ते सुद्धा आपल्याला त्या पॅकेजिंग मटेरियल पासून बऱ्याच वेळा कीड रोग सुद्धा वाढू शकतात. मग ते मटेरियल त्याच्या विरुद्ध आहे का, तसंच मटेरियल वापरायचंय, पॅकेजिंग आपण किती दिवसासाठी करतो आहे, म्हणजे त्याचं जे मटेरियल वापरणार आहोत त्याची गुणवत्ता सुद्धा आपल्याला पडताळून घेणं खूप गरजेचं आहे. आणि किती माल आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे तो किती प्रमाणात आपण त्याची वेगवेगळी पॅकेजिंग करणार आहोत की तो जास्तीत जास्त दिवस टिकून राहील आणि निर्यात केल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित आपल्या आयातदाराकडे पाठवला जाईल. त्यामुळं काय होतं की आपल्याला जी मालाची किंमत मिळणार असते ना ती राखून ठेवता येते. जर आपला माल जर खराब होऊन गेला तर आपल्याला तो भाव मिळणार नाही, त्यामुळे पॅकेजिंग व्यवस्थित करणे खूप गरजेचं आहे. आणि काय होतं काही वेळेस आपल्याला जर एक्सपोर्ट करायला उशीर होतोय तर आपण जवळचे जर कॉमनमध्ये असलेले शीतग्रह किंवा साठवणीचे ग्रह आहे तिथे ठेवून सुद्धा आपण आपला माल पुन्हा निर्यातीसाठी पॅकिंग करून पाठवू शकतो. नक्कीच मॅडम, पॅकेजिंग आणि प्रतवारी करणं खूप गरजेचं असतं एक्सपोर्ट साठी, कारण त्याच्यावरच सगळा रेट हा अवलंबून असतो. आपला दुसरा शेतकरी बांधवांचा प्रश्न येतोय, परशुराम कदम यांचा प्रश्न आहे की हळद एक्सपोर्ट साठी किती स्कोप आहे, म्हणजे हळदीला एक्सपोर्ट साठी किती स्कोप असणार आहे. हळद पण ही एक्सपोर्ट केली जाते. आता सांगायचं झालं तर मी इथं सांगितल्यानुसार तुम्हाला व्हेज नेट, अनार नेट, आंबा नेट असे सांगितले. इथं कुठल्याही हळदीचा किंवा बाकीच्या पिकांचा उल्लेख नाहीये, कारण अपेडा मार्फत सध्यासाठी ह्याच प्रणालीचा उपयोग केला जातोय ऑनलाईन प्रणालीचा. पण जर आपण हळद सारख्या पिकांचं जर एक्सपोर्ट करू इच्छिता तर आपल्याला स्पायसेस बोर्ड म्हणून सुद्धा अवेलेबल आहे, त्या साईट मार्फत वेबसाईट मार्फत आपण हळद एक्सपोर्ट करू शकतो. पण हळदीच्या पावडरला आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही पिकांमध्ये आपण कच्चा माल पाठवतो पण काही पिकांना त्यांचे जे उत्पादन असतात केलेले कच्च्या मालापासून तयार केलेले की जसं पल्प आहेत, मिरचीची पावडर सुद्धा काही ठिकाणी आपण निर्यात करतो, त्यानंतर हळदीची पावडर निर्यात करणे म्हणजे आपला जो माल तयार होतो त्या मालापासून आपण वेगवेगळे प्रोड्यूस तयार करून त्यांना आपण एक्सपोर्ट साठी पाठवू शकतो. तर हळद ही एक्सपोर्ट साठी नक्कीच आपण सांगू शकतो की चांगला तिला वाव आहे. नक्कीच मॅडम. एक दुसरा एक प्रश्न आहे विक्रम सीएम पाटणकरांचा की ते विचारतात की गोल्फ कंट्री साठी कुठली भाजी जास्त एक्सपोर्ट होते गोल्फ कंट्री मध्ये. आता भाज्यांमध्ये सांगितलं मी तुम्हाला तसं तर टमाटर आहे, वांगी आहेत, मिरची आहे, अशा वेगवेगळ्या भाजीपाला. इव्हन आपण बघितलं गेलं तर दुधी भोपळ्यासारखे सुद्धा बऱ्याच ठिकाणी निर्यात माल केला जातो, त्यामध्ये कारलं सुद्धा आहे, काकडी आहे, अशा वेगवेगळ्या भाजीपाल्यांना मागणी आहे आपल्या ह्या देशातून, तिथे आपण हे एक्सपोर्ट करू शकतो. निश्चितच मॅडम. आता महेंद्र माळी यांचा प्रश्न आहे की फ्रोझन भाजीपाला निर्यातीविषयी माहिती द्या. तर याबद्दल मीच माहिती सांगेल की फ्रोझन भाजीपाला जो आहे तर याच्यामध्ये गोल्फ कंट्रीज म्हणा किंवा इतर कंट्रीज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते, पण याची पॅकेजिंग करणं खूप पॅकेजिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जर तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये जर करत असाल तर त्याचे सुद्धा तुम्हाला ज्या लॅब टेस्टिंग आहेत किंवा त्याचे जे निर्यातक्षम जे देश आहेत ज्या देशामध्ये तुम्ही निर्यात करणार आहात तर त्या देशामध्ये जे सर्टिफाईड तुम्हाला सर्टिफाईड असणं ते प्रोडक्ट गरजेचं आहे.
त्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर सगळे डिटेल्स अवेलेबल होतील. तर तुम्ही त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट, आपल्या आफेडाची वेबसाईट तुम्ही रेफर करू शकताय, त्याद्वारे तुम्हाला सुद्धा याच्याबद्दल आणखीन माहिती मिळेल. मॅडम, दुसरा एक क्वेश्चन होता की याच्यामध्ये शेतमाल जेव्हा शेतकरी निर्यात करत असतो तर त्याला कुठल्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे? नक्की शेतमाल निर्यात करताना मी सांगितलं सुरुवातीलाच की आपल्याला ज्या काही आपण म्हणू शकतो ज्या प्रोसिजर्स आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या, नोंदणी करायची आहे, करार करायचा आहे, आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, मालाची नोंदणी करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. आणि जेव्हा आपण बांधावर आपलं पीक पिकवतोय, उगवतोय, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं की पिकाचं गुणवत्ता टिकवायची आहे, त्यामुळे सुरुवातीपासून आपल्याला सगळ्या नियोजनबद्ध गोष्टी करणे खूप गरजेचं आहे. तुम्ही किती दिवसाला फवारणी करतायत, कोणत्या औषधांची फवारणी करतायत, त्यांची टेस्टिंग केली आहे का, जसं मी सांगितलं फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट की जे प्लांट प्रोटेक्शन आहे इन्स्टिट्यूट त्याच्या थ्रू ते फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट असतात, त्याचे पण ऑफिसर नेमलेले असतात, ते ऑफिसरच अधीक्षकच आपल्याला ह्याचं सर्टिफिकेट देऊ शकतात, म्हणजे त्यांच्या अथॉराइजन ते सर्टिफिकेट तयार करणं गरजेचं आहे. मग ह्या गोष्टींची काळजी घेऊन शेतकरी निराश्रम माल तयार करू शकतो. सगळ्यात महत्वाचं जी टर्म कॉमन आहे तिला म्हणतो आपण रेसिड्यू फ्री, अंशमुक्त आपल्याला जे पिके उत्पादन करायचे आहेत ते इथे आपल्याला करायचेच आहेत. नक्कीच मॅडम, याच्यात आणखीन शेतकऱ्याचे प्रश्न आता येत आहेत. याच्यामध्ये दत्तरते माळी यांचा प्रश्न आहे की आपण भाजीपाला निर्यात करू शकतो का, म्हणजे त्यांच्या शेतातील माल भाजीपाला तर त्यांच्या लेवलला ते निर्यात करू शकतात का आपला भाजीपाला? नक्कीच, दोन गोष्टी आहेत. आपण स्वतः म्हणजे संस्थेमार्फत किंवा शासनामार्फत किंवा काही प्रायव्हेट एजन्सी त्यांच्या मार्फत जो निराश्रम आपण म्हणू शकतो तयार केलेले ग्रुप असतात त्याच्या थ्रू आपण भाजीपाला पाठवू शकतो, तुम्हीही पाठवू शकता. तुम्हाला तशी नोंदणी करावी लागेल आणि त्याचे काही जे प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही नक्कीच तुमचा भाजीपाला पीक जे वेजनेट ऑनलाईन प्रणाली आहे तिथे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून, मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करून घ्या आणि हे वर्षभर चालू असतं, त्यामुळे भाजीपाला पिकासाठी एवढी समस्या येत नाही नोंदणीसाठी, ती तुम्ही करून तुमचा भाजीपाला पीक पाठवू शकता. निश्चितच मॅडम. मॅडम आणखीन एक प्रश्न आहे की फळ पिकांमध्ये कुठले कुठले जे पिक आहेत ते आपण एक्सपोर्ट करू शकतो? फळ पिकांमध्ये आपण सांगितलं तसं मी आंबा आहे, केळी आहे, द्राक्ष आहे, पेरू आहे, अशा वेगवेगळ्या, पण सध्या ऑनलाईन प्रणाली मी सांगितल्यानुसार अनार नेट आहे, जी ग्रेप नेट आहे, मँगो नेट आहे, ह्याच्या थ्रू आपण हे तीन फळ पिकांची निर्यात करू शकतो. नक्कीच मॅडम, शेतकऱ्याचे प्रश्न संपत नाहीयेत. तर आपण जे काही प्रश्न आहेत तर याच्यासाठी आम्हाला जर तुम्हाला परत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आम्ही कशा प्रकारे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो त्याबद्दल तुम्ही सांगा. नक्कीच, आता ही खूप आपण म्हणू शकतो लिमिटेड माहिती आहे, त्याच्यामार्फत बऱ्याचशे शेतकऱ्यांना भरपूर प्रश्न असतील, पण नक्कीच आम्ही तुम्हाला ते सतत देत राहतो. आमचं जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे खेती बडी फार्म, हे तुम्ही प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता आणि तिथून तुम्ही सल्लागार या ऑप्शन मधून आमच्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला ह्याविषयी किंवा पिकांविषयी कुठल्याही समस्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच आम्हाला इथून विचारा, आम्ही कुठल्याही प्रकारची आपल्याला मदत लागली तर तिचं उत्तर किंवा त्याविषयीची संदर्भित माहिती तुम्हाला आमच्या या ऍप्लिकेशन तर्फे पाठवू. तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉल पण करू शकता, तिथे इथे नंबर दिलाय त्या थ्रू आमच्याशी संपर्क साधू शकता. आणि मुख्य मला एक गोष्ट सांगायची आहे की ह्या सगळ्या प्रोटोकॉल तर आपण फॉलो करतोय, मुख्य म्हणजे आपल्याला लक्ष द्यायचं की ते आपला प्रोड्यूस तयार करायचं ज्याला रेसिड्यू फ्री म्हणतोय स्केड्यूल, तर लवकरच ह्या ऍप्लिकेशन मार्फत तुम्हाला रेसिड्यू फ्री स्केड्यूल सुद्धा उपलब्ध करून दिले जातील की जेणेकरून तुम्ही तुमचं पीक हे उत्पादनक्षम असं तयार करू शकता की ज्याची तुम्ही निर्यात करू शकता. त्यामुळे दर्जेदार निर्यातक्षम उत्पादन तयार करण्यासाठी रेसिड्यू फ्रीचं वेळापत्रक कसं वापरायचं ह्या ऍप्लिकेशन मार्फत त्याची पण तुम्हाला माहिती दिली जाईल. नक्कीच मॅडम, याच्यामध्ये खूप चांगली माहिती दिली. मला शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की याच्यामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न टाका, मॅडम त्याला नक्कीच उत्तर देतील. आणि जे त्यांनी खेतीबडी ऍप बद्दल सांगितलंय तर ते ऍप पण वापरून पहा, तुम्हाला नक्कीच याच्यामधून फायदा होणार आहे. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद.